दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचे कोचिंग क्लासेसचे महत्त्व देशात आणि राज्यात महाराष्ट्रात वाढत चाललं आहे. अगदी पहिल्या वर्गापासून किंबहुना पहिलीपेक्षा लहान असलेल्या नर्सरी KG मुलांना देखील पालक चांगली शिकवणी मिळावी म्हणून कोचिंग क्लासेसला पाठवत असतात. ही परिस्थिती तुम्ही सगळीकडे पाहिली असेल. यामुळे देशभरात कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट झाला आहे आपल्याला पाहायला मिळतो. कोविडनंतर तर ऑनलाईन कोचिंगही सुरू झाली. यामध्ये विद्यार्थ्यांना दिवसभर चालणारे क्लासेस, शाळा कॉलेज यांच्यापेक्षा जास्त वेळ आणि पैसा घेणारे क्लासेस, त्यामुळे विद्यार्थ्यांवर वाढणारा ताण, त्यातून होणाऱ्या आत्महत्या हे सर्व लक्षात घेता खासगी कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. ती नेमकं काय आहेत जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र. मंडळी, खासगी कोचिंग सेंटर्सच्या मनमानीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तयारी केली आहे. या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार आता कोणीही कुठेही आणि केव्हाही खासगी कोचिंग सेंटर उघडू शकणार नाहीये. यासाठी सर्वप्रथम त्याला नोंदणी करावी लागेल. एवढंच नाही तर आता 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही तर कोचिंग सेंटर्स कोणत्याही विद्यार्थ्याकडून मनमानी शुल्क आकारू शकणार नाहीये. देशभरात NEET किंवा JEE तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटना आणि देशातील बेलगाम कोचिंग सेंटर्सचा मनमानी मनमर्जी कारभार लक्षात घेऊन केंद्राने ही मार्गदर्शक तयारी तत्वे जाहीर केलेली आहेत. मार्गदर्शक तत्वानुसार IIT, JEE, MBBS, NEET सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कोचिंग सेंटर्सना अग्नी आणि इमारत सुरक्षेशी संबंधित NOC असणे आवश्यक आहे. परीक्षा आणि यशाच्या दबावाशी संबंधित समस्यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना दबाव आणि मानसिक आरोग्याशी संबंधित सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाव्यात असंही यामध्ये म्हटलं आहे. कोचिंग सेंटर्सची नोंदणी आणि नियमन 2024 मार्गदर्शक तत्वे आधीच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आली आहेत. काही राज्यांमध्ये आधीच कोचिंग संस्थांच्या नियमांशी संबंधित कायदे आहेत. खासगी कोचिंग सेंटर्सची वाढती संख्या आणि विविध ठिकाणी सुरू होणारी वाढ आणि आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे केंद्र सरकारने ही आदर्श मार्गदर्शक तत्वे प्रस्तावित केली आहेत. मार्गदर्शक तत्वामध्ये असं म्हटलं आहे की विद्यार्थ्यांमधील वाढती स्पर्धा आणि शैक्षणिक तणाव लक्षात घेता कोचिंग सेंटर्सनी मुलांच्या विकासासाठी अवश्य पावले उचलली पाहिजेत. कोचिंग संस्थांनी विद्यार्थ्यांवर तणाव आणि नैराश्यापासून राहता यावे, दूर राहता यावे यासाठी अनुभवी मानसशास्त्रज्ञांची मदत घेऊन त्यांना मानसिक आरोग्याशी संबंधित मदत करावी. मार्गदर्शक तत्वानुसार नोंदणी न केलेल्या आणि अटी आणि शर्तींचं उल्लंघन केल्याबद्दल कोचिंग सेंटर्सना मोठा दंड देखील भरावा लागणार आहे. पहिल्या उल्लंघनासाठी 25,000 रुपये दंड, तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी 1,00,000 रुपये दंड, तिसऱ्यांदा गुन्हा घडला तर कोचिंग सेंटरची नोंदणी देखील रद्द केली जाणार आहे. मार्गदर्शक तत्वानुसार अभ्यासक्रमाच्या कालावधीत फी वाढवता येणार नाहीये. मध्येच जर फी वाढवली तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचे पूर्ण पैसे भरूनही कोर्स अर्धवट सोडण्यासाठी अर्ज केला तर कोर्सच्या उर्वरित कालावधीचे पैसे परत करावे लागतील. वसतिगृह आणि मेस फी देखील परताव्या समाविष्ट केला जाईल. कोणत्याही परिस्थितीचे शाळा किंवा संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेत कोचिंग क्लासेस घेतले जाणार नाहीत. दिवसात 5 तासापेक्षा जास्त वर्ग चालणार नाहीत. सकाळी लवकर आणि रात्री उशिरा वर्ग होणार नाहीत. विद्यार्थी आणि शिक्षकांना आठवडाभर सुट्टी मिळेल, आठवडाभरात सुट्टी मिळेल. सणासुदीच्या काळात कोचिंग सेंटर विद्यार्थ्यांना कुटुंबाशी जोडण्याची आणि भावनिक जोड वाढवण्याची संधी देईल. केंद्राने जारी केलेल्या कोचिंग सेंटर रेग्युलेशन 2024 प्रस्तावित मार्गदर्शक तत्वानुसार 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देखील देऊ नये असं मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आलंय. मार्गदर्शक तत्वे सुचवतात की कोचिंग सेंटर्सनी पालक आणि विद्यार्थ्यांना दिशाभूल करणारी आश्वासने किंवा जाहिरातबाजी किंवा यशाची हमी देऊ नये, जेणेकरून पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये. पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवण्याची परवानगी देऊ नये असं देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. योग्य पद्धतीने देखरेख सुनिश्चित करण्यासाठी केंद्राने अशा मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीच्या 3 महिन्यांच्या आत नवीन आणि विद्यमान कोचिंग केंद्रांची नोंदणी प्रस्तावित केली आहे. 2023 परीक्षेची तयारी करणाऱ्या 28 विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्याची प्रकरणं नोंदवली गेली आहेत, ज्यात भारतातील प्रसिद्ध कोचिंग मार्केट असलेल्या राजस्थानातील कोटा येथील आहेत. ही बाब लक्षात घेऊन अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने ही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा नवराष्ट्र.